चियाली स्वारी आमची आली गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची ओ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची घेऊ जरा ऊ संतन या चावडीवर विसाऊ एकमेका समजून घेऊ अन आनंदात राहू विकासान प्रगतीची ही आमची आघळी वारी गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची ओ खेळ खेळू दंगा घालू वाजे विजयाचा टंका प्रश्न विचारू माहिती देऊ ना उरतील कुठल्या शंका कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या गावा आपण जाऊ धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची राम राम मंडळी म्या आव्या म्या बाब्या आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची. येस तर आता मी कुठं आलेलो आहोत बघा कुठं म्हणजे काय हे बघा काय दीक्षाभूमी नागपूर हे शहर आहे ना असं वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं म्हणजे बघा ऑरेंज सिटी नागपूर उपराजधानी महाराष्ट्राची नागपूर हार्ट ऑफ इंडिया नागपूर अरे काय ना काय बरं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूर पण म्हणली म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आब्या आणि बाब्या नेहमी गावच्या चावडीवर जातात पण आज शहरात काय करताय त्याचं कारणच आहे त्याचं कारण जरा वेगळंच आहे काय ना आज ना मी इकडे एक वाघ बघायला आलेलो आहोत नाही अहो ताडोबातला वाघ वेगळा खरा वाघ खरा मर्दगडी त्याला बघायला ना जाऊ दे ना काय सांगू तुम्हाला तुम्ही बघाच ना त्याला त्याच्यामुळे आम्हाला इकडे येणं भाग पडलं मंडळी आता जास्त काही बोलत नाही कार्यक्रमाला सुरुवात करतो तुम्ही बघा आपला आवडता कार्यक्रम चावडी महाराष्ट्राची अभ्या मार टांग भिंगरीवर बाब्या अरे ते कधी येणार दादा अरे येतील रे ऊन बघ केवढा आहे येतील अरे ऊन केवढा आहे म्हणूनच बोललो इथं उन्हात तापायला होत अरे आले विनय भाऊ नमस्कार 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 म्या बाब्या आपण फोनवर बोललो होतो दादा आता नागपूर शहरात आलोय एवढं उकडतंय या नागपूरचा आणखीन म्हणजे उकडतं आम्हाला माहितीये पण आणखीन काय सांगायला नागपूर बद्दल नागपूर बद्दल सांगायचं म्हणजे ही नागपूर मध्यवर्ती ठिकाण आहे देशाच्या सगळ्या बाजूनी चौबाजूनी मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे इथून किलोमीटर सुरू होतात झिरो माईल इथे नागपूरमध्ये आहे ही एक त्याची खासियत आहे आणि आता तुम्ही नागपुरात आले आहे नागपूरचं ऊन तुम्ही बघता ही सगळ्यात स्पेशालिटी आहे ही खासियत तर कळली आहे आणखीन काय काय खासियत आहे नागपूरची नागपूरची संत्री नागपूरची संत्र्यासारखी गोड आंबट माणसं नागपूरच्या संत्र्याची बर्फी ही सगळी त्याची खासियत आहे वा 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 इथं अजून औद्योगिक काही कारखाने म्हणा किंवा काही असं काही आहे का औद्योगिक कारखाने म्हणजे MIDC आहे मिहान चालू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे औद्योगिक क्षेत्रामधले कामं चालू असतात नागपूरमध्ये आणखीन एक महत्वाचं केंद्र म्हणजे औष्णिक केंद्र खापरखेडा कोराडी नागपुरातून जास्तीत जास्त महाराष्ट्राला वीज निर्मिती करण्याचं काम सुद्धा नागपूरमधून होतं वा 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 नागपूर ही उपराजधानी आहे आपल्या महाराष्ट्राची तर या नागपूरमध्ये खाद्य संस्कृती कशी आहे नागपूरची माणसं दिसायला जशी करारी आहे ना खायला सुद्धा तशीच करारी आहे म्हणजे नागपूरचं सावजी सावजी मटण सावजी रस्सा आणि पाटोडी हे तर त्याची एकदम खरी खासियत आहे आणि संत्र्यापासून बनणारी सगळी पदार्थ ही तर नागपूरची एकदम मस्त वैशिष्ट्य आहे खाण्याबद्दल सांगितलं पर्यटक म्हणजे पर्यटन स्थळ कोणती कोणती आहेत नागपूर शहरामध्ये चिकार खूप प्रमाणामध्ये असे चांगले चांगले स्थळ आहेत कस्तुरचंद पार्क आहे त्याच्यानंतर सीताबर्डीचा किल्ला आहे टेकडीवरचं गणपतीचं सुंदर मंदिर आहे
नागपूरच्या आजूबाजूला सुद्धा आदासासारखं गणपतीचं मंदिर आहे. गडावर रामटेकच्या गड मंदिर आहे. त्याच्या पायथ्याशी जुनी हेमाडपंथी भोसलेकालीन अशी सुंदर मंदिर आहेत. नागपूरचं हे पर्यटन स्थळ आता नागपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली. भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली अशी पवित्र दीक्षाभूमी नागपूरमध्ये आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, जे आज सगळ्या देशासाठी जे जगासाठी केंद्रस्थानी आहे. वा वा वा. मला वाटतं आभ्या सर जे म्हणले की नागपुरात हे एवढं सगळं आहे, आपला बहुतेक दौरा लांबतोय. आपण काही इथं जात नाही. आणि मी काय म्हणतो, बरं झालं भिंगरी आहे, नाहीतर पेट्रोलचा खर्च परवडला नसता. एवढा मोठा नागपूर आहे. दादा खूप छान माहिती सांगितली. आता आम्ही नागपूर फिरतो, म्हणजे आम्ही गावागावात फिरणारी माणसं आज शहरात फिरतो. बघू तुमच्या शहरात काय काय सापडतंय. बिलकुल बिलकुल फिरा. धन्यवाद. आपण बर्फी घेऊ विकत पहिली. काय मग पाहुण्या सुरू करा आपला पुढचं खेळ. आप कांचा म्हणून काय विचारताय, झटपट ट्रिंग ट्रिंग. या खेळामध्ये कसं आहे, आम्ही तुम्हाला तीन तीन प्रश्न विचारणार. किती विचारणार? त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही एकदम बरोबर दिली की तुम्हाला मिळणार एक बक्षीस. काय मिळणार? अरे पण जरा टाळ्या वाजवू, आवाज येऊ दे. काय मग सुरू करू आपला खेळ. रेडी का? आवाज नाही गड्या. कोण येत आहे, कोण येत आहे, कोण येत आहे, बक्षीस जिंकायला कोण येत आहे? तुमचा पहिला प्रश्न आहे, मला सांगा रामायणामध्ये रामानं कोणतं धनुष्य मोडलं? शूधनिश्चय. शूधनिश्चय. जोरदार झालं पाहिजे. दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री कोण? अरविंद केजरीवाल. जोरदार जोरदार झालं पाहिजे. दादा मला सांगा, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी एकत्रित केलेला आणि सगळ्यात जास्त गाजलेला हिंदी सिनेमा कोणता? शोले. तर आभ्या अशा प्रकारे हे पहिलं बक्षीस आपलं गेलेलं आहे. हा गेलेलं आहे. बघूया आता महिला वर्गात ना कोण येते बाबा. नागपूर हे नाव कोणत्या नदीवरून ठेवलं गेलं? नाग नदी. टाळा. इगतपुरी हे कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. टाळा वाजवा, टाळा वाजवा, टाळा वाजवा. प्रजासत्ताक दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 26 जानेवारी. 26 जानेवारी. टाळा वाजवा. छोटे कंपनी कोण येणार आहे? अरे बच्चे कंपनी. अरे या कोणतरी पुढे कोण? अरे अरे मागत आहे. वा. कोल्हापुरात कोणत्या महाराजांचा राजवाडा आहे? शाहू महाराज. जोरदार झालं पाहिजे. सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता? नागपूर. थोडा जवळ आहेस तू, थोडा जवळ आहेस. नाशिक. नाही ना, सांग ना आता. चंद्रपूर. नाही पण त्याने प्रयत्न चांगला केला होता. नागपूरच्या बाजूला चंद्रपूर जिल्हा आहे, खूप तापमानाचा जिल्हा आहे, पण चांगला प्रयत्न केला. आणि गाडे तू पुढे आलास की नाही ते खूप महत्वाचं आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मी काय म्हणतो, इथं महिला वर्ग खूपच उत्साही दिसतोय. मग कोणी आहे का महिला वर्गापैकी? अरे ताई या, घाबरून ते हातवरती करा. असा मोठा हातवर करा की या 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 या. जुन्नरच्या लेण्या त्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे. पुणे. तिथे काय उन्हे? टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. आई पुढे एक मन आहे तुम्हाला, ती पूर्ण करायची आहे. तर मन अशी आहे, उथळ पाण्याला टिंब 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 टिंब. उथळ पाण्याला खळखळत फार. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आपला हा असतो का नाही बल्ब, त्या बल्बचा शोध कोणी लावला? थॉमस एडिसन. टाळ्या वाजवा. तर मंडळी हा खेळ आता इथेच संपवतो. अहो थांबा थांबा, तुम्ही जाऊ नका. कुठे चाललात? थांबा, अहो बघत राहा ना आपला आवडता कार्यक्रम. याचं नाव आहे चावडी. अभ्या प्रॉब्लेम असतात ना हे समुद्रासारखी असतात. अथांग. म्हणजे फांगच लागू देत नाहीत, कळतच नाही किती खोलवरती येते.
त्यामुळे काही माणसं असतात ना ती फक्त किनाऱ्यावरती बसून विचार करत बसतात की बाबा आज जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, उत्तर कसं शोधणार, काय करायचं बुवा. पण काही लोक असतात ना ती आहे ना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहतात. म्हणजे कसं आहे, एखादी लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, एकाहून एक लाटा आल्या तरी त्यावर स्वार होतात आणि ध्येयाचा किनारा गाठतात. आणि अशा लोकांसाठी म्हणावं असं वाटतं, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, अरे कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तर मंडळी आता आपण त्या गडाला भेटणार आहोत त्याने सतत प्रवाहाविरुद्ध पोहणं स्वीकारलं. अहो बघा संघर्ष त्याचा, जरा प्रेरणा घ्या आणि म्हणा गडाला थांबायचं नाही. माझं नाव यशवंत नंदकुमार वाघ, राहणं गोकुळपेठला. माझा व्यवसाय भाजीचा व्यवसाय आहे. पहिले माझा हात ठेला आहे माझ्याकडे स्वतःच. मला लहानपणापासून वयाच्या 7व्या वर्षापासून आम्ही आमच्या गल्लीत असं उभं राहत होतो. तर तेव्हा आजूबाजूचे पोरं क्रिकेट खेळत राहत होते. तेव्हा त्या पोरांनी आम्हाला बोलले होते की तू क्रिकेट खेळतो की नाही खेळतो. मी तर खेळला तर नाही कधी, ये आमच्यासोबत खेळायला ये. मग मी ते क्रिकेट खेळायला गेलो तिथे गल्ली. मग त्यांच्यासोबत खेळून बघितलं तर ते म्हणे की तिरको तर आताही नाही खेळणार, तर तू कसा खेळ पाहिजे. मग रोज घरी प्रॅक्टिस करत राहायचो, अंगणात बॉलिंग टाकून हे करत राहायचं. मग त्यानंतर मग आरामात प्रॅक्टिस चालू केली होती तिथे खेळण्याची. ते गोकुळपेठ तिथे YBCA क्लब म्हणून होतं. ते तिथे एकदा मला एकाने बोललं म्हणे ते क्लब जॉईन कर म्हणे तू. अजित वाळेकर सर मुंबईला पहिल्यांदा इंडियाने इंग्लंडमध्ये सिरीज जिंकून आली होती तेव्हा. तेव्हा ते बसमधून ते जात होते, त्यांचं हे करत होते. ते तिथे त्यांनी बघितलं ते हँडीकॅप पोरं त्या ग्राउंडमध्ये खेळत होते दादरच्या ग्राउंडवरती. मग त्यांनी बघितल्यानंतर मग त्यांनी मग हँडीकॅपची संस्थाला चालू केलं ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन म्हणून नाव त्यांनी लिहून मग या संस्था चालू केलेली होती. तिथनं मग ओपनची टुर्नामेंट खेळत राहत होतो. पहिले स्टेट खेळलं, नॅशनली खेळलेलं आहे, डिस्ट्रिक्ट लेवलही खेळलेलं आहे. मी आपल्या लखनौला मॅन ऑफ दी मॅच राहिलेलो आहे दोनदा. मुंबईमध्ये मॅन ऑफ दी मॅचची बॅट वगैरे तिथे भेटलेली आहे. नंतर मग ॲथलेटिक्स वगैरे जसं इंडिव्हिज्युअल आणखीन गेम आहे तर त्याच्यामध्ये गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल असं सगळं मला सगळ्या गेम इव्हेंट्समध्ये भेटत राहत होतं. दुखापत झालेली आहे मला मुंबईमध्ये 2018 भिंतीला जाऊन आढळलो होतो मी. तर तिथे आढळल्यानंतर मला डायरेक्ट इथनं डोक्याला जे दोन क्रॅक आहे, नंतर मग हाताला जाऊन इंजुरी झाली होती. मग तिथे दवाखान्यात गेलो होतो तर डॉक्टरनी बोलली की कंडिशन खूप खराब आहे म्हणे. तिथे 1,00,000 रुपये खर्च सांगितलं होतं. नंतर मग घरचे तिकडचे गोकुळपेठचे भाऊ दोघं तिघं ते यायला तयार झाले होते. त्यांना मी बोललो की तुम्ही येऊ नका, मी व्यवस्थित आहे, नागपूरला आल्यानंतर ऑपरेशन वगैरे नागपूरला करणार आहे म्हणून. ऑपरेशन झाल्यानंतर हात बरा झालेला असं वाटत आहे, पण थोडाफार तर मला त्रास होतो कधी कधी. अधूनमधून मग असं हाताला मुवमेंट्स करायला लागतो, असं फिरून हे करून हे ऑपरेट करायला लागतं. त्यानंतर मग मला हे होऊन जातो. मग त्याचा मला एक नवीन आयुष्य मिळाला. वैद्यकीय सहाय्याच्या निधीतून मला जे मदत भेटली त्याबद्दल मी सरकारचा खूप आभारी आहे. पाहिलं का अभे नागपूरचा वाघ, त्याला बघून ना मला विंदा करंदीकरांची कविता आठवली. कोणती रे? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. जो कोण देणार आहे आपल्याला मदत करणार आहे त्याची जी द्यायची वृत्ती आहे ना ती आपण घेतली पाहिजे. त्यांना तुला मदत केली की नाही मग तू समोरच्याला मदत कर ना, आहे की नाही. बाब्या कसं आहे ना, मेहनत करणाऱ्याला मार्ग सापडतो, त्याला कोण ना कोणतरी मदत करतो. आपलं सरकार त्यांच्या योजना आहेतच की काय म्हणतात, अशा योजना तुम्हाला पण हव्यात. या योजना मिळवण्यासाठी कोणाला संपर्क करायचा, काय काय पात्रता हवी, कोणत्या कोणत्या कागदपत्र गोळा करायचे, हे सगळं आम्ही सांगणार आहोत आमच्या पुढच्या सत्रात, ज्याचं नाव आहे शासन साथीला. मुख्यमंत्री सहाय्यता निधी.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून अर्थसहाय्य पुरवले जाते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1,60,000 रुपयांपेक्षा कमी आहे अशा महाराष्ट्राच्या आदिवासी असलेल्या सर्वच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत अर्थसहाय्य पुरवले जाते. अपघात किंवा आजारावरील उपचार खर्च किती होतो आहे त्याच्या प्रमाणानुसार साधारणत 5,000 ते 3,00,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत या सहाय्यता निधीमार्फत केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागेल ते आता पाहूया. या योजनेसाठी लाभार्थ्यांना रुग्णालयाकडे तपशील द्यावा लागणार आहे. त्यामध्ये बँक खाते क्रमांक, रुग्णालयाचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव व शाखा, रुग्णालय खात्याचे नाव, IFSC कोड, रुग्णालयाचा ईमेल ही माहिती पुरवणे आवश्यक आहे. यासोबत काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र. खासगी रुग्णालयात वैद्यकीय खर्च 1,00,000 रुपयांहून अधिक झाल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक किंवा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णास लाभ मिळत नसल्याचे वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे. राज्यातील रेशन कार्ड किंवा रहिवासी असल्याचा दाखला आणि आधार कार्ड क्रमांक. तहसीलदारांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला. कुटुंबातील सर्व स्रोत मिळून मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न 1,60,000 रुपयांहून कमी असल्याचा हा दाखला असावा. याचबरोबर भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा लागेल. या सहाय्यता निधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, 6वा मजला, मुख्य इमारत, मुंबई 400032, मंत्रालय, दूरध्वनी क्रमांक 022-220-26948 किंवा 220-25540. ईमेल cmrf.support@maharashtra.gov.in इथेही संपर्क करू शकता. आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या कलांनी समृद्ध आहे. कुठं कीर्तन आहे, कुठं अभंग, कुठं भूपाळी, कुठं आरती, चित्रकला आहे कुठं, तर कुठं आदिवासी नृत्य, कुठे वेगवेगळी भाषा, तर कुठे वेगवेगळी चव. आता बघूया या नागपुरात काय आपल्या पुढच्या साजरात, ज्याचं नाव आहे लय भारी महाराष्ट्र. सद्गुरुनाथ महाराज की अलंकापुरे पुण्यभूमे पवित्र तेथे नांद तो ध्यान राधा सुपात तयाटविता मा पुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरा हे उकुनावर बार उकुनावर बा कन्हया कोण करी न उपकार कन्हया कोण करी न उपकार Hey, hey, woo, kuna, varma, 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 hey,
गरजूंना सहाय्य करण्यात आपलं शासन सदैव तत्पर असतं. मुख्यमंत्री सहायता निधी ही त्यातलीच एक योजना. या आणि अशा अनेक योजना शासन राबवत असत आणि त्याचा लाभ लाभार्थ्यांना होत असतो, त्यांचं आयुष्याचं सोनं होतं. याच योजना राबवण्यासाठी आपलं शासकीय मंडळ खूप काम करतं. आता आपण बघणार आहोत आपले मुख्यमंत्री साहेबांनी कोणाकोणाला भेटी दिल्या, आपले ग्रामसेवक, शासकीय अधिकारी, मंत्रिमंडळ यांनी कोणती कोणती कामं केली आणि ते बघून तुम्ही पण म्हणाल प्रगती करतोय महाराष्ट्र माझा. भारतातील पोलिओ लस तसंच इतर जीवरक्षक लसी व विविध प्रकारची औषधं बनवणारी हाफकिन महामंडळ ही अग्रगण्य कंपनी आहे. मागील 4 दशकापासून हाफकिन महामंडळ हे भारत सरकारच्या सार्वत्रिक लसीकरण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलिओ लसींचं उत्पादन करून देशभर पुरवठा करत आहे. भारतास पोलिओमुक्त करण्यामध्ये महामंडळाने मोठं योगदान दिलंय. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ पुढील काही वर्षात पोलिओ लसीच्या सुमारे 508 दशलक्ष इतक्या डोसेसचं उत्पादन आणि वितरण करणार आहे. यासाठी केंद्र शासनासह युनिसेफ आणि मोझॅम्बिक देशाकडून महामंडळास नुकतेच पुरवठा आदेश प्राप्त झालेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी हाफकिन महामंडळास नुकतीच भेट देऊन महामंडळाच्या सक्षमीकरणासंदर्भात ग्वाही दिली. रोटा व्हायरसमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या 2 वर्षांमध्ये अधिक आढळून येतो. अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कसारा येथील आदिवासी भागात नुकताच झाला. कसारासारख्या आदिवासी भागात पूर्वी मुलांमध्ये अतिसाराचं प्रमाण अधिक होतं. याच भागापासून अतिसार प्रतिबंधक रोटा व्हायरस लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. राज्यातील 1 वर्षापर्यंतच्या सुमारे 20 लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार आहे. यावेळी 5 बालकांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रोटा व्हायरस लस देण्यात आली. रोटा व्हायरस लसीबाबत 34 जिल्हे आणि 27 महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. 1 वर्षापर्यंतच्या बालकाला त्याच्या वयाच्या 6, 10 आणि 14व्या आठवड्यात अशी 3 लस देण्यात येणार आहे आणि ही लस आता मोफत दिली जाणार आहे. मंडळी नुकताच वर्ल्ड कप संपलेला आहे पण क्रिकेटचं वारं ते कधी संपणार नाही, चालूच राहणार आहे. आणि कसं आहे, अन्न वस्त्र निवारा आणि क्रिकेट ही आता मानवाची मूलभूत गरज बनलेली आहे. आपल्या इथं गल्ली पासून दिल्ली पर्यंत सगळीकडे क्रिकेट खेळला जातो. मग इथे मग खेळायचं का क्रिकेट? चला मग. चला मग, कसं खेळायचं तुला सांगतो. हे बघ, ही बॅट, हा बॉल. काय काय, अरे आब्या काय करतोय? अरे काय नाही, मी आहे ना असा असा बॅलन्स करतोय. बॅलन्स? हा. कसं आहे, या बॅटवर हा बॉल जास्तीत जास्त टोलवत राहायचंय, कळलं का? हा, मग मी मोजणार आणि जास्तीत जास्त टोलवणारा जिंकणार आहे. आब्या, पण चेंडू खाली पडत का म्हणे? तर मंडळी, ही आहे माझी टीम आणि ही आहे माझी टीम. 1, 2, 3. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 14 आमचे 14 झालेत बाबा, आमचे 14 झालेत. 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एक्यानो 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 8 9 10 11 12 13 14 थांब आता, मरत मी बाबा, त्याला थांबवा. करायची का सुरुवात? 1, 2, 3 सुरू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आऊट झाले, मागे गेले, मागे गेले, मागे गेले.
मंडळी 846 आणि 891. हा फक्त 891 नाही, 891 नॉट आउट. हा हे मात्र बरोबर आहे. डाळे वाजवा. तर मंडळी आपल्या खेळाच्या नियमाप्रमाणे जो संघ हारतो तो जिंकणाऱ्या संघाला ही ट्रॉफी देतो. या पुढे या. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर व्यक्तींच्या स्पर्शाने पुनीत झालेलं नागपूर, संत्र्यांचं नागपूर, मंत्र्यांचं नागपूर, यंत्राचं नागपूर, अशा ह्या शहराच्या अनेक ओळखी आहेत. पण पुढे ह्या शहराला नवी ओळख मिळेल. यशवंत वाघ सारख्या जिद्दी तरुणाचं नागपूर. काय म्हणताय, अशा योजनेचा लाभ तुम्हाला पण झालाय? तुमच्या डोक्यात पण लोक उपयोगी अशी भन्नाट कल्पना आहे. अहो मग आम्हाला सांगा की कसं. अहो खाली इथं नंबर दिलाय, तिकडे संपर्क करा, मग आम्ही येऊ आमच्या भिंगरी संघ तुमच्या चावडीवर, तुमच्या गावात आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चावडी महाराष्ट्राची. गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची. ओ गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची. घेऊ जरा ऊ संतन या चावडीवर विसाऊ, एकमेका समजून घेऊ वर आनंदात राहू. विकासान प्रगतीची ही आमची आघळी वारी, गप्पा गोष्टी धमाल मस्ती ही चावडी महाराष्ट्राची.